ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालं अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे. सरकारला योग्यरित्या बाजू मांडता आली नाही. आता याचा जाब विचारण्यासाठी 26 जूनला राज्यभरात भाजपतर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात येईल. ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही असा इशारा पंकजा मुंडेंनी दिलाय. 26 जून रोजी आम्ही असं ठरवलं आहे की भारतीय जनता पार्टी ओबीसीच्या रक्षणार्थ, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या रक्षणार्थ रस्त्यावर उतरणार आहे. 26 जून हा निर्णय आम्ही घेतला. हे आंदोलन सगळ्या महाराष्ट्रभर होणार आहे, प्रत्येक तालुक्याच्या लेवलवर होणार आहे, त्याच्याही पेक्षा ग्रामीण भागामध्ये होणार आहे, शहरामध्ये होणार आहे. आणि भारतीय जनता पार्टी आपला आवाज हा ओबीसींच्या बाजूनी अत्यंत खंबीरपणे उभा करणार आहे. बातमी मागची बातमी म्हणजे कोरोना व्हायरसची निर्मिती वुहानमधील लॅबमध्ये झाली असावी असा संशय ब्रिटन सायन्स लेखक निकोलस वेड यांनी व्यक्त केलाय. वुहानमधील व्हायरोलॉजी लॅबचे शास्त्रज्ञ वटवाघळांना लागण होणाऱ्या कोरोना व्हायरसवर संशोधन करत असताना हा विषाणू निसटल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय. ब्रिटनमध्ये तिसरी लाट सुरू झाली आहे. डेल्टा या विषाणूमुळे तिसरी लाट आली आहे असं ब्रिटिश सरकारला सल्ला देणारे ॲडव्होकेट डॉक्टर फीन यांनी म्हटलेलं आहे. ब्रिटनमध्ये सध्या लसीकरण पूर्ण करण्यावरही भर दिला जातोय, तर दुसरीकडे तिसऱ्या लाटेमुळे रुग्णवाढही होत आहे. मात्र लसीकरणही मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे तिसरी लाट फार वेगानं पसरणार नाही अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. बेभान गर्दी आवरा अशा सूचना केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्यांना दिल्यात. लॉकडाऊनच्या नियमामध्ये शिथिलता आणल्यानंतर ठिकठिकाणी तुफान गर्दी झाल्याचे अनेक ठिकाण दिसत आहेत. बेभान गर्दी न टाळल्यास कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. नियमांचं पालन, चाचण्या, रुग्णांचा शोध, उपचार आणि लसीकरणावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत. अलिबागला येणाऱ्या पर्यटकांसाठी नाकाबंदी करण्यात आली आहे. पैझारी चेकपोस्टवर पर्यटकांची वाहनं अडवून त्यांना परत पाठवलं जात आहे, त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रायगडमधील पर्यटन स्थळं अद्यापही खुली झालेली नाहीत. त्यात अलिबागमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आणि कंटेनमेंट झोन आहेत. चेन्नईतल्या अन्ना प्राणी संग्रहालयातल्या 4 सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे. गंभीर बाब म्हणजे या 4 सिंहांना डेल्टा वेरियंटची बाधा झाली आहे. यापूर्वी याच प्राणी संग्रहालयातील 2 सिंहांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. गेल्या महिन्यात हैदराबादमधल्या नेहरू प्राणी संग्रहालयातल्या 8 सिंहांचा कोरोनाची लागण झाली होती. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे